हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा ब्लॉग होणार आहे साईबाबा स्पेशल। आज आम्ही आलो आहोत शिरगाव येथे साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी। येथे पार्किंगची उत्तम सोय आहे, तुम्ही तुमची गाडी घेऊन येत असाल तर खूप मोठी पार्किंग इथं आहे, पे पार्किंग आहे ही। तर चला घेऊया साईबाबांचं दर्शन। ओम साईराम। गुरु पौर्णिमा येत आहे, त्यानिमित्त शिरगाव येथे खूप छान असा कार्यक्रम होत असतो। त्याची सुरुवात इथं होत आहे, सुरुवात म्हणजे मंदिर सजवण्यापासून जी सुरुवात असते त्याची तयारी इथं सुरू झालेली आहे। तर जसं आपण शिर्डीला बाहेरून मुखदर्शन घेऊ शकतो, तसंच येथे सुद्धा आपण साईबाबांचं बाहेरून मुखदर्शन घेऊ शकतो। ओम साईराम। येथे खूप दुरून दुरून भाविक येतात आणि त्यांच्यासाठी अन्नछत्रालयाची सुद्धा येथे सोय आहे। अन्नछत्रालयासाठी तुम्ही कूपन घेऊ शकता, कूपन जवळजवळ 60 ते 70 रुपयाला भेटतं एका माणसासाठी। आहे प्रवेशद्वार। मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ शूट करण्यासाठी परवानगी नाही आहे, तरी देखील आम्ही तुमच्यासाठी साईबाबांचा एक छान असा छोटासा व्हिडिओ घेतला आहे की जेणेकरून तुम्हाला दर्शन करता यावं। तर त्यासाठी एक लाईक नक्की द्या। मंदिरातून दर्शन घेऊन आल्याच्या नंतर बाहेर खूप छान असं छोटंसं गार्डन बनवलं आहे। त्या गार्डनमध्ये प्रवेश नाही आहे, पण तिथं गणपतीची मूर्ती खूप सुंदर आहे, मनमोहक आहे आणि एक कलशही आहे। खूप प्रसन्न वाटतं तिथं चालत असताना आणि सर्व निसर्ग बघत असताना। तर हे आहे अन्नछत्रालय। मी जसं तुम्हाला सांगितलं की तुम्ही कूपन घेऊन इथं प्रसादाचा लाभ घेऊ शकता, तर हेच आहे ते अन्नछत्रालय। इथे आपल्याला आतमध्ये खूप छान उत्तम जेवणाची सोय भेटते। बाबाची धुनी आहे, तसंच येथे देखील द्वारका माई आणि धुनीची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आणि सेम तसंच दर्शन घेतल्यासारखं इथंही वाटतं, खूप प्रसन्न वाटतं।
लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला